याबद्दल आपण काय करणार आहोत, विस्तृत अशी माहिती पाहणार आहोत. तर पहा, सांकेतिक भाषा म्हटलं, सांकेतिक भाषा या घटकावरती आपल्याला साधारणपणे 12 जो आहे हा 8% भाग मिळाला. 8% भाराल म्हणजे यावरती विचारले किती गुणांसाठी प्रश्न विचारले जातात, 8 गुणांसाठी प्रश्न विचारले जातात. आणि याची प्रश्न संख्या असणार आहे 4 प्रश्न हे या परीक्षेवर परीक्षेमध्ये या घटकावरती विचारले जातात. आतापर्यंत 2017 पासून ते 2024 पर्यंत जे 7 प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत, किती 7 परीक्षा झालेल्या आहेत, म्हणजे 7 परीक्षा झालेल्या आहेत. जर आपण 2017 पासून ते 2024 पर्यंत त्याला पाठीमागच्या प्रश्नपत्रिकाच्या मार्गाने पाहिलं तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की या घटकावरती प्रत्येक वर्षी 4 प्रश्न विचारले गेलेले आहेत. 4 पेक्षा 1 कमी नाही, 4 पेक्षा 1 जास्त प्रश्न विचारला गेलेला नाही. आणि याच्याकडे जर आपण बारकाईने जर पाहिलं तर हे जे मार्क आहेत ते आपल्या हक्काचे मार्क आहेत, याच्यामध्ये एकही मार्क आपला जाऊ शकत नाही. म्हणजे यामध्ये आपल्याला जर जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये यायचं असेल, राज्य गुणवत्ता यादीमध्ये यायचं असेल, तर हे जे 4 प्रश्न आहेत म्हणजे 8 गुण, हे 8 गुण कसे आहेत आपल्या हक्काचे आहेत. तर हे 8 गुण आपण आपला एकही प्रश्न कसा चुकणार नाही आणि 8 पैकी 8 गुण पैकीच्या पैकी आपल्याला कसे मिळतील यासाठी आज आपण काय करणार आहोत पाहणार आहोत. अगदी सोप्याच्या पद्धतीने आपण हा घटक शिकणार आहोत. तर पहा, इथं आपल्याला दिलेला आहे, काय दिलेलं आहे की गटाशी जुळणारे केवळ सांकेतिक भाषा. सांकेतिक भाषांमध्ये हा जो आहे घटक, यामध्ये आहे शब्द, संख्या, चिन्हे यांचा परस्पर वापर करणं. 12 आहे 8, म्हणजे 4 प्रश्न असणार आहेत. 4 प्रश्न 8 गुण असणार. एक गोष्ट तुम्ही जर वही घेऊन बसलेला असाल तर तिथे एक नोट करून ठेवा की सांकेतिक भाषा मध्ये 4 प्रश्न विचारले जाणार, 8 गुण असतात. तर पहा, सांकेतिक भाषा, सांकेतिक भाषा सांकेतिक भाषा म्हटलं की काय बोलते, लहान मुले आत्ता बोलताना सहकारी भाषा बोलतात. म्हणजेच काय, आपले जे इतरांना कळू नये म्हणून सांकेतिक लिपीचा वापर किंवा भाषेचा वापर मुले काय. आता काही मुलं माझ्या साईड सुद्धा बरेच मुलं बोलतात, तर तुला संपराने शिकवले समजलं का रे, म्हणजे त्यांची भाषेची एक असते की ते सरांना नाही कळालं पाहिजे, सरांनी शिकवलेले तुला समजले का, अशी त्यांनी एक वेगळी त्यांची भाषा विकसित केली आहे बऱ्याच मुलांना, कदाचित तुम्हाला येत असेल. तर म्हणजे आपण जे काही बोलतोय ते दुसऱ्याला समजलं नाही पाहिजे, याला तो आपली जी बाब आहे ते करायला पाहिजे. आपला व्यक्ती करायला समजलं असलं पाहिजे की आपली बाब काय राहिली पाहिजे, गोपनीय राहिली पाहिजे. कशी राहिली पाहिजे, गोपनीय राहिली पाहिजे. मग याचा प्रकार वापर आपण या घटकातील प्रश्नांमध्ये केलेला असतो. मग यासाठी वेगवेगळ्या सांकेतिक गुणांचा वापर केला जातो. पहा, जर कधी आपण जंगलामध्ये ट्रेकला गेलो, जर तुम्ही कधी तुमच्या आई वडिलांसोबत ट्रेकिंगला गेला असाल तर जंगलामध्ये आपले झाडांना काय केलेला असतात, ट्रेकिंगच्या वेळेला गाठी बांधलेल्या असतात की जेणेकरून तो मार्ग तिकडे जातो, किंवा विशिष्ट अशा प्रकारच्या खुणा असतात की ह्या अशा प्रकारचा काय असतो, ध्वज दिलेला असतो आणि त्या ध्वज ज्या जिकडे दिशेला असेल तिकडे तिकडे आपल्याला काय करायचं असतं, जायचं असतं. तर या आपल्याला सांकेतिक भाषेचा वापर खोलोखोली काय काय करावा लागत असतो. तर मोठ्या शहरातील चौकामध्ये वाहतूक नियंत्रण करण्यासाठी सुद्धा काय केला जातो, लाल पिवळा हिरवा रंगाचे दिवे सिग्नलवर लागलेले आहेत. मग
ये सुद्धा एक प्रकारचा संकेतच आहे की वाहन चालकाला गाडी चालवण्यासाठी मदत व्हावी. मग कशी मदत व्हावी की जर वाद हिरवा लागलेला असेल तर काय करा वाहन तो थांबवू म्हणजे त्याला संकेत मिळतो लाल दिवा लागलेला आहे आता गाडी पुढे न्यायची नाही. शिवळा दिवा लागलेला असेल तर काय करतो शिवळा दिव्याचा संकेत काय आहे थांबा पहा आणि मग जा. तसं हिरवा दिवा असेल हिरवा दिवा असेल तर काय म्हणतो की आपण ड्रायव्हर आपली गाडी पुढे घेऊन जातो म्हणजे रस्त्याचा आपल्याला अधिक अंदाज येतो अपघात घडू नये अपघात टाळता यावे म्हणून हे संकेत आपल्याला केलेले असतात. अशा त्या संकेताचा वापर आपल्याला या परीक्षेमध्ये सुद्धा करायचा आहे. आता पुढे पहा शिकायचं पाहता एक की काही संकेत असतात रस्त्यावरती आपण प्रवास करत असताना की याच गेलेला असतो पहा पुढे आनंद रस्ता आहे म्हणजे तुम्ही इकडून जर पुढून जर रस्ता आहे तर पुढे जाणारा रस्ता कसा आहे आनंद रस्ता आहे. रस्त्याच्या रस्त्याला डावीकडे किंवा उजवीकडे पाहे असं असतो म्हणजे म्हणलं की आपल्याला असं आहे म्हणजे आपली गाडी काय होणार आहे आधी जावं लागणार आहे. इकडे ही वळण इकडच्या बाजूला असं जातं असं आपली मनाची चौथी इकडच्या बाजूला वळण आहे हे संकेत दिलेले असतात. डाव्या बाजूला शाळा आहे असं शाळेत आपल्याला काय केलं जातं चिन्ह आपल्याला त्या ठिकाणी दाखवलं जातं आणि आपण म्हणतो की या ठिकाणी काय आहे शाळा आहे. उजव्या बाजूला हॉस्पिटल आहे तर हॉस्पिटलचं असं चिन्ह आपल्याला दिसतं. असे इत्यादी प्रकारचे संकेत आपल्याला चिन्ह पाहिलं की तिथं काही सांगावं लागत नाही. आपल्याला चिन्ह पाहिलं की लगेच कळतं डावीकडे वळण आहे उजवीकडे वळण आहे पुढे शाळा आहे पुढे गर्दी वगैरे आहे. तर अशा पद्धतीचे संकेत आपल्याला आपण दैनंदिन जीवनामध्ये पाळत असतो. नकाशा तयार करताना सुद्धा रेल्वे मार्ग विमानतळ रेल्वे मार्ग म्हटलं की आधी अशा पद्धतीचा रेल्वे मार्ग विमान मार्ग बंदर डोंगर नद्या इत्यादींसाठी नकाशामध्ये काही सारखी कोणास दिलेली असतात त्याची सृष्टी सुद्धा आपल्याला नकाशाच्या काही बाजूला दिलेली असते. नदी म्हटलं की अशा पद्धतीची नदी आपल्याला दिलेली असते. त्याचप्रमाणे काय आहे की आज बंदर आहे तर त्या संकेताचा आपल्याला काय करायचा अर्थ समजून घ्यायचा असतो आणि अर्थ समजून घेतला तर नकाशा वाचन करणं आपल्याला सुलभ होतं. हे सर्व तुम्हाला सांगितलं की वाहतुकीचे नियम आहेत त्याचप्रमाणे नकाशा वाचन आहे. हे सगळे कशाचे नमुने आहे सांकेतिक भाषेचे नमुने आहेत. मग सांकेतिक भाषेचे नमुने आपल्याला पाहायचे आहेत त्याचा आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा आहे. तर मग आपल्याला काय करायचं आहे आपल्याला अभ्यासामध्ये सुद्धा अंकांचा अंक म्हणजे कोणते 1 ते 9 पर्यंत चिन्ह आता चिन्हामध्ये आपल्याला त्रिकोण चौकोन वर्तुळ भरीव भरीव गोल स्टार या चिन्हांचा वापर करून सांकेतिक भाषा कशी तयार होईल ते आपण या घटकामध्ये काय करणार आहोत पाहणार आहोत. मग यामध्ये कधी कधी काय होतं की अक्षरासाठी काही चिन्ह अक्षरासाठी काही चिन्ह समूह हा ए आहे आयसाठी काय असणार हा त्रिकोण किंवा काही अंक वापरले जातात. समजा एक आहे एसाठी काय वापरला एक वापरला कारण एक काय आहे एक नंबरला. त्याचप्रमाणे अंकांसाठी आणि गणिती क्रिया दर्शवण्यासाठी काही चिन्हांचा वापर केला जातो. म्हणजे सांकेतिक भाषेमध्ये काय केला जातो अक्षरासाठी अक्षरांचा वापर अक्षरासाठी अंकांचा वापर अक्षरासाठी चिन्हांचा वापर किंवा अंकांसाठी चिन्हांचा वापर अंकांसाठी संख्यांचा वापर सुद्धा केला जातो. तर यावर आधारित असणारे प्रश्न आपण पाहणार आहोत. तर पहा आपण आता डायरेक्ट काय करणार आहोत उदाहरणाला सुरुवात करणार आहोत. हा 8 गुणांचा घटक आहे 4 प्रश्न आहेत घटक थोडासा वास्त आहे जास्त आहे आपल्याला कदाचित जास्तही वेळ लागू शकतो तरी सुद्धा आपण मनाचा प्रयत्न करणार आहोत की आपल्या निर्धारित वेळ हा घटक पूर्ण करण्यासाठी आपण निश्चितपणाने प्रयत्न करूया. पण जर आपला जास्त वेळ झाला तर तुमची विद्यार्थी मित्र मनाची कशावा की आपल्याला 5 गुणांमध्ये जास्त लागू शकतात आणि ते तुमच्या निश्चितपणाने फायदेचे आहेत कारण आपण हे सराव प्रश्न झाल्यानंतर सुद्धा यापूर्वीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न कशा पद्धतीने विचारले गेलेले आहेत आणि ते कसे प्रश्न आपण कशा पद्धतीने सोडवले पाहिजेत याचंही आपण काय करणार आहोत मार्गदर्शन करणार आहोत व्यवस्थित पाहणार आहोत. तर चला आपण सुरुवात करूया
हा इथं काय म्हटलंय की नमुना प्रश्न आहे एका सांकेतिक भाषेत मग मग राजकोटा चालली का एक दोन तीन एक दोन तीन तर त्याच भाषेत गरम हा शब्द का चालला मगरला एक दोन तीन नाही तर गरम काय म्हणजे सरळ सरळ आहे इथं काय मग एक शब्द आहे मग साठी एक गाठी दोन गाठी तीन पाच मग मग साठी काय एक रसाठी दोन गाठी दोन आणि रसाठी तीन मग र मग आता आपल्याला काय लिहायचं आहे ग र मग ग साठी काय दोन पुढे र र साठी काय आहे तीन आणि मग म साठी काय लिहिलं आहे एक मग काय झालं आपल्या गणकाठी दोन तीन एक मग दोन तीन एक असणारा पर्याय कुठं शोधतोय का बघा इथं दोन तीन एक दिसतोय आपण नाहीये इकडं दोन तीन एक दोन तीन एक आहे इथं दोन एक तीन होत हा नाही म्हणजेच आपला योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक तीन तर पहा याच आपण काय होतं मागच्या प्रश्नामध्ये आपण पाहिलं होतं म साठी काय केलं होतं एक ग साठी दोन र साठी तीन मग याच पद्धतीने काय केलेलं आहे ग साठी दोन का ग साठी दोन लिहिलेलं आहे र साठी आज तीन र साठी आहे आणि म साठी एक म्हणजे काय झालं दोन तीन एक आणि दोन तीन एक असणारा पर्याय होता आपलं उत्तर असं पाहिजे होतं आणि तो पर्याय क्रमांक होता तीन नंबरला पर्याय तर चला आपण आता प्रश्नांकडे सुरुवात करूया काय म्हणजे एका सांकेतिक भाषेत तळ 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 हा शब्द काय कसा लिहिता चार सात सात तर तळ हा शब्द चार तीन असे लिहिता तर त्या सांकेतिक भाषेत आता सांकेतिक भाषा लिहिते सांकेतिक भाषा बदललेली नाही आपल्याला तळ हा शब्द कसा लिहा असं त्यांनी मग बघा की आपल्याला ते येते इथंच आहे इथंच आहे इथंच आहे इथंच आहे मग इथे एक नंबर असं आहे इथे एक नंबरला चार आहे इथं सण तीन नंबरला आहे तीन नंबरला चार आहे म्हणजेच आपल्याला काय येते की सणसाठी काय लिहिलेला आहे सणसाठी लिहिलेला आहे चार आता पहा पुढचं काय रंग लिहायचं आपल्याला मग इथं रंग दोन नंबरला आहे इथं दोन नंबर चार नंबरला आहे दोन नंबरला तीन आहे म्हणजे साठी काय आहे तीन आणि आता राहिला र साठी लिहायचं आपल्याला तर इथं दोन नंबर आणि चार नंबरला आहे इथं दोन नंबर आणि चार नंबरला कोणता अंक आहे सात अंक आहे म्हणजे र साठी आपल्याला काय लिहावं लागणार आहे सात म्हणजे सरळ हा जर शब्द आपल्याला लिहायचा असेल तर सरळ या शब्दासाठी आपल्याला कोणत्या अंक लिहावा लागणार आहे चार तीन सात मग चार तीन सात असणारा पर्याय शोधायचा आहे कुठे दिसतोय चार तीन सात चार सात तीन नाही आपल्याला चार तीन सात पाहिजे मग जिथं चार आहे तीन आहे सात आहे म्हणजे हा पर्याय आपला बरोबर आहे तरी सुद्धा आपण पर्याय चेक करणार आहोत चार तीन सात नाही चार तीन सात नाही म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक दोन तर चला आता आपल्याला काय करायचं आहे पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे तर पुढच्या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे की एका सांकेतिक भाषेत एका सांकेतिक भाषेत पवन पवन हा शब्द जो आहे 274 वसई 486 नळी 285 असे लिहितात तर त्या सांकेतिक भाषेत सवई हा शब्द कसा लिहा आता विद्यार्थी मित्रांनो प्रश्न वाचत असताना आपण बारकाईने प्रश्न वाचायचा इथं आपल्याला सूचना दिलेली आहे या सूचनेचं आपण पालन करायचं बरेचसे मुलं प्रश्न न वाचता किंवा अर्धवट प्रश्न वाचून पुढचा प्रश्न सोडवायला लागतात आणि तिथे पडतात याच्या अगोदर आपण पाहिलं स साठी क्रमाने होतं व साठी होतं पण इथं काय म्हणलंय अक्षरे व संख्या यांचा क्रम सारखा आढळलं जात नाही म्हणजे प साठी दोन व साठी सात म साठी सात असं असं नाही
याचा क्रम बदलू शकतो, कदाचित साठी चार पण असू शकतो, चार पण असू शकतो, दोन पण असू शकतो. तर हा क्रम आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचा आहे, त्याचा ते आपण पाहणार आहोत. आणि हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो 2019 सालच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला गेलेला आहे. आता पाहूया आपण पवन वसई, त्यानंतर आहे नैन. जर आपण बांकाईतून विचार केला तर दोन दोन शब्द पाहणार आहोत. दोन सुरुवातीला आपण अपवन आणि वसई हे पाहू. जर या दोन शब्दाकडे पाहिलं आपण तर आपल्याला लक्षात काय येतंय, इथं व आहे आणि या ठिकाणी इथं सुद्धा काय आहे, व आहे. मग इकडे दु इकडे व व आहे, पण यांचे जे अंक दर्शवलेले आहेत या अंकामध्ये संबंध आहे 2, 7, 4, 8, 6. मग इथं कोणता अंक समान येतोय, 4. कोणता अंक जो इकडे आला, 4. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला वसाठी काय लिहावं लागणार आहे, 4 लिहावं लागणार आहे. नंतर आता जर आपण विचार करूया दुसरा आणि 3 नंबर, 2 आणि 3 नंबर या शब्दाचा विचार जर केला तर याच्यामध्ये काय अक्षर समान अक्षर समान दिसतोय, ई. कोणता अक्षर दिसतोय, ई. पण त्यांच्यासाठी जे अंक वापरले आहेत त्या अंकामध्ये काय येतो, 4, 8, 6, 2, 8, 5. म्हणजे ई अक्षर समान झालं, पण संख्या समान होते त्या दोन्हीमध्ये आपल्याला समान संख्या दिसते, आ. म्हणजे आपण ई साठी काय केला, 8 झाला. मग जी संख्या त्याला 8 करूया. आता वसई मधला वसाठी 4 गेला, ई साठी 8 गेला, काय राहिला आणि स. म्हणजे या स साठी आपल्याला कोणता राहिला, खाली 6 अंक साठी राहिला. आता आपण पहिला दुसरा पाहिला, दुसरा तिसरा पाहिला, आता शेवटी पहिला आणि तिसरा पाहूया. पहिला आणि तिसऱ्याचं जर पाहिलं तर याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला, 9. पण इथं काय, 2 आणि 5, 2 आणि 5, 2 आणि 7, म्हणजे 2 अंक समान दिसतोय. म्हणजे इथं आपल्याला न साठी काय असणार आहे, 2. म्हणजे इथं न चा 2 सुद्धा गेला, इथं हा न चा 2 गेला, राहिला काय याच्यात कोण, कोणसाठी काय असणार आहे आपला, कोणसाठी 7 असणार आहे, इथं राहिला मग मोठी 5. अशा पद्धतीने आपण प्रत्येक अंकासाठी कोणता अंक वापरलेला आहे हे काढून घेतो. मग आपल्याला काय द्यायचं, कवळी शब्द द्यायचा, काय द्यायचा, कवळी. साठी काय केलं आपण, साठी 6, व साठी काय काढलेलं, 4, आणि ई साठी काय आलं आपल्याला, 8. म्हणजे आपल्याला पर्यायातील उत्तर काय पाहिजे, 6, 4, 8. 6, 4, 8 कुठे, 6, 4, 8 इथं दिसत नाही, 6, 4, 8 इथं दिसत नाही, 6, 4, 8 इथं दिसते, इथंही दिसत नाही. म्हणजे आपल्याला योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पाहिजे. पहा अशा इथं सूचना जर वाचली आपण, अक्षरे वाचल्यानंतर क्रम सारखा असेल असं नाही. तर यावेळेस माझं आणि सोपी गोष्ट लक्षात ठेवायची, काय लक्षात ठेवायची, पहिला शब्द, पहिला आणि दुसरा शब्द यामध्ये कोणता अक्षर समान आहे, त्या समान अक्षर शोधून त्यासाठी कोणती संख्या घालत होती. त्यानंतर दुसरा आणि तिसरा शब्द, तिसरा शब्द पाहिला त्याच्यामध्ये कोणता आहे ते आवडून होते. त्यानंतर तिसरा आणि पहिला या क्रमाने जर लिहिलो आपण, पहिला दुसरा, दुसरा तिसरा, तिसरा पहिला, या तिसरा अक्षर शोधले आणि त्यासाठी असणारा जर अंक शोधले तर आपला प्रश्न अगदी सहज आणि सुलभ पद्धतीने कमी वेळ शोधण्यात आपला मदत होईल. तर चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. पुढचा जो आपला प्रश्न आहे, पुढचा प्रश्न काय म्हणते, एका सांकेतिक भाषेत मदन बरोबर 4, 1, 7, सदन बरोबर 1, 9, 7, वमन बरोबर 3, 4, 1 असे लिहितात. तर त्याच सांकेतिक भाषेत वर्तन शब्द घटालेला जाईल आणि हा सुद्धा प्रश्न आपल्याला 2021 साली विचारला गेलेला आहे. पहा आपण काय म्हणलंय, मदन सदन. आता मदन आणि सदन जर पहिले आले तिसरा शब्द जर पाहिला तर पहा काय करणार आहोत, पहिला दुसरा, पहिला आणि आपण दुसरा शब्द पाहणार आहोत, दुसरा आणि तिसरा पाहणार आहोत, तिसरा आणि पहिला पाहणार आहोत. पहिला आणि तिसरा पहिला तर आपल्याला इथे काय दिसते, द दिसते, काय दिसते, द. मग द साठी आपल्याला इथे दोन्ही मध्ये काय समान दिसतात, 4, 1, 7,
एक नऊ सात आता पहा आपल्याला एक आणि सात सात दिसते बरोबर. मग काय करणार आपण तिसऱ्याकडे जाणार. आता या तिन्ही मध्ये काय दिसतं आपल्याला नऊ काय दिसतो नऊ. मग तिन्ही मध्ये आता एखाद्या कोटी तीन चार एक चार एक सात एक नऊ सात म्हणजे सांगितलं आपल्याला तिन्ही मध्ये असणारा अंक दिसतो एक म्हणजे न साठी काय असणार आहे एक. मग आता न साठी इथला एक द्याला हा एक द्या. आता राहिलं काय द साठी दोन इकडे सात म्हणजे द साठी आला सात. आता पहा पहिला दुसरा झाला तर दुसरा तिसरा पाहून द साठी सात द्याला तर खाली काय राहिला मग स या स साठी काय असणार आहे स साठी असणार आहे नऊ. आता दुसऱ्याचं पूर्ण मिळून गेला आपल्याला. आता राहिला पहा इकड तर पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये काय आहे कोणतं म समान दिसतो म इथं पण म आहे पहा याच्यात कोणता अंक दिसतोय चार सात तीन चार एक म्हणजे म साठी असणार आहे चार दिसतो म्हणजे इथं मी म साठी काय केलं चार अंक. आता पहिल्यात काय राहिलेलं नाही दुसऱ्यात काय राहिला तो तिसऱ्या शब्दात व राहिला आणि या वरसाठी काय असणार आहे तीन हा अंक भेटलेला असणार आहे. आता आपण प्रत्येक अक्षरासाठी काय करून घेतलं की कोणती प्रत्येक अक्षरासाठी कोणता अंक आहे करून घेतलं. मग आपल्याला आता या सांख्यिकी भाषेत वचन वचन हा शब्द लिहायचा काय लिहायचा वचन. मग पहा आपल्याला वचनाठी काय आलेले वचनाठी आलेला आहे आपल्याला तीन. साठी काय आलेलं आहे आपलं साठी आलेलं आहे इथं नऊ. वसाठी तीन आणि न साठी काय आलेला आहे न साठी आलेला आहे एक. म्हणजे आपल्याला पर्याय काय असलं पाहिजे तीन नऊ एक यापैकी उत्तर असलं पाहिजे. मग इथं तीन नऊ एक दिसेल का नाही इथं तीन नऊ एक आहे इथं आहे का नाही इथं नाही म्हणजे आपल्याला हवा असणारा पर्याय कोणता आहे दोन नंबर पर्याय. आणि हा दोन नंबर पर्याय आपल्याला काय आहे आपण काढलेलं उत्तर आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा जो प्रश्न आहे हा पुढच्या प्रश्नामध्ये काय म्हणलेले हा सुद्धा जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो हा सुद्धा 2019 परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. एका सांख्यिकी भाषेत पवन बरोबर चार पाच सहा वजन बरोबर पाच चार दोन आणि नळ बरोबर सात चार हे शब्द असे येतात. तर जवळजवळ हा शब्द कसा लिहा आपल्याला काय कसं काढायचं जवळजवळ काढायचं. पण पहा याच्या काही सूचना दिलेली आहे. काय सूचना आहे सूचना नेहमी वाचायची आपण काळजीपूर्वक वाचायची. अक्षरे व अंक यांचा क्रम सारखा केला जातो नाही असं म्हणलं रे म्हणून की आपल्याला काय करायचं आहे पहिल्या दुसऱ्या दुसऱ्या तिसऱ्या आणि पहिल्या तिसऱ्या शब्दांची तुलना करून त्याचे समान अक्षर कोणते आहेत आणि समान अर्थ कोणते आहेत ते शोधून काढायचा. चला आपण प व न व ल न ग ल तिन्ही शब्द पाहिले. तिन्ही शब्दामध्ये आपल्याला काय दिसतंय न ल. मग तिन्ही मध्ये आपल्याला न व दिसलाय. मग आपला अंक कोणता दिसतोय तिन्ही मध्ये चार पाच सहा पाच चार दोन सात चार म्हणजेच आपल्याला हा चार हा जो अंक आहे चार अंक आपल्याला तिन्ही संख्या तिन्ही मध्ये दिसतो. म्हणजेच आपण म्हणतो डोळ झाकून न साठी काय घ्यायला पाहिजे न साठी चार घ्यायला पाहिजे. मग चार घ्यायला ना त्या चार काय करायचं म्हणजे आपण असं गोल करून घ्यायचं म्हणजे आपल्याला पुढे सोपं. आता पहा पहिल्या आणि दुसऱ्या जर पाहिलं आपण तर प व दिसतो त्या दिसतो आपल्याला इथं व दिसतो आणि मग याच्यामध्ये पाच सहा पाच दोन म्हणजेच काय कामाला समान एक आला गोल सारखे समान एक आला आपल्याला पाच पाच घ्या. आता राहिले एकच अक्षर कोणतं राहिलं प म्हणजे प साठी काय असणार आहे सहा. इथं सुद्धा काय एकच अक्षर राहिले असत ज साठी काय असणार आहे दोन ज साठी असणार आहे दोन. मग आता इकडं राहिला र साठी एकच राहिला सात र साठी काय लिहिलं सात. मग आपण आता काय केलं जे कोडिंग बघून होतो त्यांनी त्याचं काय केलं डी कोडिंग करून घेतला. म्हणजे या प्रश्नामध्ये काय केलेलं असतं आपल्याला कोडिंग केलेलं असत डी कोडिंग करायचं असतं म्हणजे त्यांनी काहीतरी संकेत दिलेला असतो आपण समजून घ्यायचं असते. तर पहा यामध्ये आपल्याला जवळजवळ शब्द लिहायचे काय लिहायचं आहे
मग साठी काय आलेलं आपलं ज साठी आलेलं आहे तो अ साठी आलेला आहे सात पुन्हा ज साठी दोन अ साठी सात म्हणजे आपल्याला काय यायला पाहिजे दोन सात दोन सात असं पाहिजे इथं दोन सात दोन सात आहे का नाही हा पर्याय इथं चार चार तर आधी बात नाही दोन चार दोन चार पण नाही आता आपला फक्त एकच पर्याय उठाचा होता त्याच्यात दोन सात आहे का बघूया दोन सात आहे म्हणजे आपण काढलेलं उत्तर आणि असणारा पर्याय जो आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा जो प्रश्न आहे हा प्रश्न काय म्हणजे एका सांकेतिक भाषेत दगड आठ दर पगड दगड काय म्हणलं दगड आठ दर पगड असा लिहिलेला आहे. गुलाब हा शब्द गर गुर फुला तर पिवळा हा शब्द पीर पिवळा असा लिहितात तर त्या सांकेतिक भाषेत नूतन हा शब्द कसा लिहा हा सुद्धा प्रश्न 2023 ला विचारलेला आहे. जर दगड म्हणजे दगड तर काय पाहिजे द तर आहे ग आहे ग आहे याच्यामध्ये द आहे ग आहे त पण आहे मग इथे जास्त काय आला र फ काय आलाय शब्द र फ जास्त आलेला आहे. इथं सुद्धा गुलाब गुलाब मध्ये ग आहे नंतर ला आहे ग आहे पण इथं काय आला र फू काय शब्द आला र फू म्हणजे र फ आलेलाच आहे र फू. आता इथं पिवळा पिवळा मध्ये काय आलाय व आलाय रा आलाय पण हे जर आपण बारकाईने विद्यार्थी मित्र पाहिलं तर पहा इथं त्याला काही कारण मात्र आठवता इथे या पहिला उतार आहे म्हणून काय केला याला पदा पहिला उतार आला जातात इथं पदा पहिली वेळातली आहे इथं सुद्धा पदा पहिली वेळातली रद जातात जाता मग आता या सांकेतिक भाषेचा वापर करून नूतन नूतन हा मग काय होईल मग काय रला दुसरा होतात आणि एखाद्याला पहिला दुसरा होता नाही दुसरा होतात नू प आणि राहिलेला तन म्हणजे साधन होत हे काय शब्द पाहिजे होता नूर कटन नूर पतन असणारा शब्द कुठे बघू पहिला काय नूर पतन पतन पाहिजे का दुसरं दुसरा होकार नाही हा पर्याय सुद्धा गेला मग इथं नळाला दुसरा होकार मला नूर पतन हा आपल्याला योग्य शब्द वाटतोय परंतु आपण पहिले चेक करणार आहोत नाही करणार नाही. आता तिथे काय म्हणलंय नूर पुनर नूर पुनर नूर पुनर पाहिजे का नाही नूर पुनर म्हणजे काय बोलत चुकणार कोण चुकायचं नाही आणि इथे काय नूतन पुन हे तर होणारच नाही म्हणजे आपल्याला हवा असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन आणि या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा जो प्रश्न आहे आपला तर पुढचा प्रश्न हा सुद्धा 2018 या सब परीक्षेमध्ये काय झाला होता विचारला गेलेला आहे. यामध्ये सुद्धा काय आले एका सांकेतिक भाषेत पॅड बरोबर 2 7 8 अँड ए एन टी अँड बरोबर 2 7 6 नेट बरोबर 7 6 5 असा लिहितात तर त्या सांकेतिक भाषेत आपल्याला हा बिन बिन शब्द पाहिजे. मग आपल्याला तीन शब्द दिले तर आपल्या ठरलेला पॅटर्न काय आहे तिन्ही मध्ये सामायिक अक्षर कोणता आहे मग सामायिक अक्षर शोधायचं तीन मध्ये सामायिक अंग कोणता तो जाणून घ्यायचा तिन्ही मध्ये सामायिक जर नसेल पहिला दुसरा दुसरा तिसरा आणि शेवटी पहिला तिसरा या पद्धतीने करायचं. चला तर पाहूया इथं काय आहे ती आहे ती आहे इथं ती आहे म्हणजे तिन्ही मध्ये असणार अक्षर कोणता आहे आपल्याला ती अक्षर मिळाले तिन्ही मध्ये असणार आपल्याला काय ती अक्षर मिळाले मग तिन्ही मध्ये असणारा अंक पाहिजे 2 7 8 2 7 6 म्हणजे सगळीकडे असणारा कोणता आहे 7 7 10 म्हणजेच आपण तीन साठी काय घेतला 7 घेतला ती गेला इथं 7 गेला इथला ती गेला इथं 7 गेला इथं ती गेला इथं इथं 7 गेला. आता पहा पहिल्या दुसऱ्याचा जर विचार केला इथं बी आणि ए उरला इथं ए आणि एन उरला म्हणजे तिथं समान काय आहे ए समान आहे ए अक्षर समान आहे पण कोणता आहे 2 8 2 10 म्हणजे इथं ये साठी आपल्याला काय लागणार आहे 2 घ्यावा लागणार आहे इथं ये साठी 2 घ्याला
मित्र याचा ठिकाण झाला दोन झाला आता राय झाला एक फक्त बी राय या बी साठी काय करावं लागेल आठ आणि इथे या ठिकाणी एक राहिला या एक साठी कोणता अंक मिळाला आपल्याला सात आता बघा इथे एक मिळाला एक साठी चार मिळाला राहिला काय खाली खाली राहिला ई या ई साठी कोणता अंक मिळाला आपल्याला पाच अशा पद्धतीने आपण काय केलं की प्रत्येक अक्षरासाठी कोणता अंक आहे हे शोधून काढलं आता आपल्याला काय करायचं आहे तीन शोध द्यायचं काय बी पी ई एन या शब्दासाठी कोणते अंक असणार आहेत पहा मग बी साठी काय आले आहे आपलं बी साठी आलेला आहे आठ ई साठी काय आलेला आहे ई साठी आलेला आहे पाच ए साठी काय आले ए साठी आलेला आहे दोन आणि एन एन साठी काय आलेला आहे सहा म्हणजेच आपल्याला काय पाहिजे आठ पाच दोन सहा आता पर्याय पाहिजे आठ पाच दोन सहा आठ पाच आला पण दोन सहा नाही हा घ्या आठ पाच दोन सहा आहे हा पर्याय आपल्या कामाचा आहे तर आपण चेक करू तिथं आठ पाच दोन सहा हा पर्याय नाही आणि हा सुद्धा नाही म्हणजे आपण काढलेल्या उत्तराचा जोडणारा एकमेव पर्याय आहे तो पर्याय म्हणजे पर्याय क्रमांक दोन म्हणजे त्या प्रश्नाचा उत्तर आहे हा विद्यार्थी मित्रांनो चालू चालू मध्ये तुम्ही या प्रश्न सुरू झाल्यानंतर तुम्ही न सांगता काय करत त्याला स्क्रीनशॉट काढून जरी घेतला तरी तुम्हाला काय होणार आहे नंतर सराव करण्यासाठी याची काय होणार आहे मदत होणार आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न जो आहे पुढचा प्रश्न आहे आपला हा सुद्धा प्रश्न आपल्याला 2022 च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. काय म्हणले कॅट बरोबर डब्ल्यू वाय त्याचबरोबर काय म्हणले एम एन बरोबर एम एन डिओली हे येत असं देतात तर त्याच भाषेत ऑफ आता पहा आता ऑफ सुद्धा आलेला नाही एक पण सुद्धा आलेला नाही अशा वेळेचा हा प्रश्न थोडासा वेगळा आहे. आपण काय करणार आहोत बरोबर पहा ए बी सी डी ई एफ जी एच आर जे के याला अंक टाकाल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा एम एन ओ ई क्यू आर एल सी यू पी डब्ल्यू एक्स वाय आणि झेड याला सह क्रमांक टाकतो 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 आणि 26. आता पहा काय म्हणले सीला डब्ल्यू सीला डब्ल्यू म्हणजे हा तीन तारखेला सीला काय केला डब्ल्यू केला नंतर एला वाय एला काय केला वाय नंतर तीला ई ती कुठं दिसले आपल्याला तीला काय म्हणले ई बर पुढं बर यम ला काय म्हणले यम यम ला यमच म्हटलेलं आहे त्याने यू ई ला यू ई ला काय म्हणलंय यू म्हणलेलं आहे पुढं काय म्हणलंय यन यन ला यल यन ला हा यल असं तिथे घेतलेला आहे डीला डी डीला हा सी म्हणलेला आहे नंतर ओला के म्हणलेला आहे आणि डीला एस म्हणलेला आहे डीला एस म्हणजे या अशा पद्धतीने वाढून गेलं तर तिरके अक्षर आपल्याला मिळालेली आहे. आता पहा ऑफ काय द्यायचं आपल्याला ऑफ मग ओला पाहिजे ओला काय आहे ओला काय येणार आहे के आता एक एक का काही निकरा असा पी के आणि पी के याचा योग होत के बी आता इथं काय म्हणलं ऑफच्या विरुद्ध लिंगी शब्द कसा लिहा ऑफच्या विरुद्ध लिंगी काय आहे काऊ का प्रश्न जरा कसा असतो काऊ काऊ सी तिला काय येणार डब्ल्यू तिला काय येणार डब्ल्यू इकडे बघा तिला डब्ल्यू आर ओ ओला डब्ल्यू काय काय येणार के आणि डब्ल्यू साठी काय आहे डब्ल्यू साठी असणार आहे सी डब्ल्यू ए सी
डब्ल्यूटीसी असं नाही का आहे का नाही पण आपण काय मधुमना रॉक्स लिहू शकतो पप्पाने आपल्या मधुमनासाठी की निधीचे नंबरला दिलेला आहे. बरेचसे हुशार मुलं काय करतात की चूक करतात आणि अतिशय सोपा प्रश्न आपल्या हक्काचे मार्ग चुकून बघतात आणि राज्य कुटुंबाचा यादी असेल किंवा जिल्हा कुटुंबाचा यादी असेल यामध्ये पण मार्गस्थान दोनच मार्ग कमी पडले. पण का कमी पडले तर काय केलं नाही बाळा तू प्रश्न व्यवस्थित वाचला नाही तू फक्त नेहमीच्या प्रमाणे सांकेतिक भाषेत ऑप्स इथपर्यंत तू वाचलं आणि डायरेक्ट तू काढून टाकलं जे बी आणि घरी यायच्या पर्याय जे बी आणि जिथं ते ट्रॅक लावून बसलेले असतात एक गडाय होता पोपटाचा शिकारी येतात जाणे टाकतात आपल्याला फसवतात. आपण सावध असलं पाहिजे पोपट पंची म्हणून पोपट पंची नाही करायची बाळा हो ते नीट ट्रॅप लावलेलं असतं जाळ टाकलेलं असतं असं तुम्ही कपड्या एक नंबरला दिलेला असतो मुलं तुमच्या धावून इथं पुढे पाहिजे आपल्याला युद्ध शब्द युद्ध निमित्तला ऐकावं त्याचा उद्योग डब्ल्यू के सी आणि याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन. तर आपल्याला वेळ भरपूर कमी आहे जास्त कंटेंट आहे आपण आता नाही काही नाही बोलू सर तुम्हाला समजेल अशा पद्धतीने आपल्याला घ्यावं लागणार आहे. तर पुढचा जो प्रश्न आहे पुढचा प्रश्न काय बनलेला आहे की एका सांकेतिक भाषेत चौ बरोबर दोन सात चार कॅट बरोबर सहा आठ चार वेट बरोबर आठ दोन पाच असं लिहितात तर त्या सांकेतिक भाषेत गोधा शब्द कसा लिहा सूचना दिलेली आहे सूचना विरोधी वाचा आक्षेपांक यांचा क्रम सारखाच असेल असं हा सुद्धा प्रश्न गेल्या लोकांमध्ये 2023 साली विचारला गेलेला आहे. तर पहा काय घडलं तिन्ही मध्ये पाहिजे तिन्ही मध्ये सी ओ डब्ल्यू सी ए टी इथं काय आहे डब्ल्यू ए टी तिन्ही मध्ये कोणता अक्षर सारखा दिसत नाही. आता पहिला आणि दुसरं पाहू पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये काय दिसतोय सी सी दिसतोय काय दिसला सी सी आणि अंक काय दिसतोय रे अंक काय पाहून दिसतोय दोन सात चार सहा आठ चार म्हणजे चार चार दिसतोय साठी आपण चार लिहिला. आता दुसऱ्या आणि तिसऱ्याचा विचार करू दुसऱ्याने तिसऱ्या कॉमन टी कॉमन येतो काय कॉमन येतो टी आणि अंक काय राहिलं सहा आठ तिथे आठ म्हणजे काय झाला आठ गेला त्याच्यासाठी टी साठी आपण काय केला आठ लिहिला. आता पुढे पहा पहिला आणि तिसऱ्याचा जर विचार केला तर गंभीर अक्षर सारखं दिसते अंक कोणता सारखा दिसतोय दोन पाच दोन सात म्हणजे दोन दोन लिहा म्हणजे आपल्याला या ठिकाणी डब्ल्यूसाठी काय घ्यावं लागणार नाही दोन घ्यावं लागणार आहे. आता इथं राहिला ओ एकटा ओ ओ साठी काय करावं लागणार आपल्याला सात घ्यावं लागणार आहे. इथं राहिला एकटा ए आणि सहा म्हणजे ते साठी काय करावं लागणार आहे सहा घ्यावं लागणार आहे. इथं राहिला एकटा ई या ई साठी आपल्याला काय करावं लागणार आहे पाच घ्यायचा. आता आपण प्रत्येक अक्षरासाठी काय केलेलं आहे अंक शोधून काढू पण आपल्याला काय करायचं आहे गोट शब्द घ्यायचा आहे या अक्षरासाठी आपल्याला अंक शोधायचे. जी साठी काय आले आपलं जी साठी या ठिकाणी आपल्याला काहीच आले दिसत नाही ओके ओ ओ साठी काय आलं सात ओ साठी सात आला ए साठी काय आलंय सहा ए साठी सहा आली नाही सी साठी काय आलेला आहे आपल्याला आठ म्हणजे आपल्याला सात सहा आठ हा पर्याय कुठे दिसते का सात सहा आठ नाही मग सात सहा आठ दिसतोय सात सहा आठ आणि जी नाही म्हणजे जी साठी काय असणार आहे चार असणार आहे म्हणून आपला पर्याय क्रमांक एक याचं काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे. आतापर्यंत जे प्रश्न विचारले जात होते त्यापेक्षा हा प्रश्न गेल्या वर्षी काय झाला होता थोडासा वेगळ्या पद्धतीने विचारला गेला होता म्हणून आपण अशा सुद्धा प्रश्नांची आपण काय केली पाहिजे तयारी केली पाहिजे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. इथे काय म्हणले आता अक्षरासाठी अंकांचा वापर हा जो पहिला घटक संपलेला आपला दुसरा घटक सुरू झालेला आहे अंकासाठी अंकाचा वापर काय म्हणलं इथं पंच्याण्णव सेकंड त्रेऐंशी आठशे त्रेपन्न तर एक्केचाळीस आणि चारशे एकसाठी पत्रकार बाजूचा गोल महाराष्ट्र पद्धती आहे जिथं पंच्याण्णव आहे इथं नऊ आहे पाच आहे इथं सुद्धा नऊ आहे पाच आहे म्हणून आम्हाला विचार आता काय आला आहे याचा जर आपण विचार केला तर काय म्हणजे नऊ आणि पाच तर काय केलं विचार येते त्याचा गुणाकार भागाकार बेरीज वगैरे कोणती क्रियागिरी तर पाच येते शोधा काय केलं तर येते नऊ आणि पाच यांची जर आपण वजाबाकी केली तर
पार नऊ आणि नऊ वजाला पार केले तर आपल्याला चार मिळते, तो मध्ये गेला. नंतर आठ वजा तीन जर केलं तर काय मिळते, पाच. मध्यभागी येथे सुद्धा पाच आला. चार आणि एक, चार आणि एक वजा केला तरी तर मिळत आहे तीन. इथं सुद्धा मध्यभागी तीन आला. मग आपल्याला पाच तर करायचे, पाच तर करायचे सात आणि दोन, सात वजा दोन काय आलं नाही, पाच. मग पाच तर तरी नाना पण सात पाच दोन पुढचा प्रश्न आपला काय आहे की पाच एका तासाने भाग बासष्ट बरोबर चौदा, 47 बरोबर 15 आणि 95 बरोबर 23 असे विचारतात. त्या तारखेने बाकीचा आरोग्य बरोबर काय, हा सुद्धा प्रश्न 2023 साठी 2020 त्या प्रश्नपत्रिकेत विचारला गेला. आता 62 म्हणून चांगला प्रश्न येते पहा. 62 करण्याचा अवघात काय करून दिले, चालू तुम्ही 12 आणि 2 मिळवले 14. पण इकडं काय होत आहे, 47 ला 4 आता 448 वाढती संख्या ही काय जमणार नाही. मग काय होते, 6 आणि 2 8, 6 आणि 6 काय बासष्ट आहे ना, 6 अधिक 2 8 आणि पुन्हा त्याच्यामध्ये हा पहिला अंक उरला तर काय झाले, 14 मिळाले. दुसरं काय झालेला आहे, 37 म्हणजे 4 आणि 7 11. पुन्हा त्याच्यामध्ये पहिला अंक जर 4 मिळवला तर काय होता, 11 मिळाला. तसं 95 मध्ये 9 5 14. पुन्हा त्यात पहिला अंक 9 जर मिळवला तर आपल्याला मिळाली 3. आता काय काय लेख करायचं, आपल्याला आरोपी आरोपीत लिहायचं. काय करणार, 3 आणि 4 आणि त्याच्यामध्ये पहिला अंक जर 3 मिळवला तर किती येते, 3 आणि 11 11 आणि 14. मग 14 असणारा पर्याय कुठे येईल, हा नाही. डिटर्मिन पॉइंट जिथे आहे का, नाही तिथे पण नाही. म्हणजे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आपण पुढचा जो प्रश्न आहे हा पुढचा प्रश्न, पुढच्या प्रश्नामध्ये म्हणलं एका सांख्यिक भाषेत 3 3 4 5 1 बरोबर 13, 7 1 8 2 बरोबर 1 8 आणि 6 0 5 बरोबर 14. तर त्या सांख्यिक भाषेत 9 7 आता आले आहे. पहा जर एक गोष्ट लक्षात घेतली तर काय होत आहे, ही संख्या मोठी आहे, मोठी संख्या छोटी आहे. मग काय करू आपण, पाहू बेरी करून पाहू. 3 आणि 4 7 7 5 11 12, 3 आणि 4 7 5 12 12 आणि 13. मग आता जो आपण तिथे सर्व अंकांची जर आपण बेरीज केली तर आपल्याला पुढची संख्या मिळते. इथं सुद्धा 7 1 8 8 8 16 16 2 18. इथं काय मिळाले, 6 3 9 9 0 9 9 7 14 11. मग काय करायचं, आपल्याला 9 7 आणि 1 2 यासाठी करायचं. मग यांची बेरीज करून बघू, 9 7 16 16 1 17 17 2 8 2 1. एकोणीस असणारा पर्याय कुठे आहे, 1 नंबरला दिसतो. मग बाकीकडे आहे का, चेक करू. इथे नाही, इथे नाही आणि इथे नाही. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊन आपण. पुढचा जो प्रश्न आहे हा पुढचा प्रश्न 2024 तारखेला झालेला आहे. मार्क्स 2024 ला आपण पुढे विचारला गेलेला आहे 1 आणि 5 आहे 7 आहे 2 आहे 7 आहे 5 आहे 7 आहे 3 आहे 4 आहे. फक्त जर आपण बारकाईने पाहिले की एक गोष्ट लक्षात आली असेल, काय दोन सुरुवातीला होता तर कुठे गेला, शेवट गेला. आणि 5 शेवट होता तर कुठे आला, सुरुवातीला. आपण तिथे जर पाहिलं तर काय होतोय, या 5 काय होतोय, शेवटचा काय होणार, सुरुवातीला. आणि हा दोन शेवटचा कुठे गेला, शेवटी गेला. पण मधला 3 कसा आला, 5 आणि 2 काय केल्यावर 3 मिळते, लगेच लागेल आपल्याला पेटी पाहिजे. काय 5 आणि 2 ची वजाबाकी केली तर 3 मिळते. आता याचप्रमाणे हा 7 7 7 आणि 7 आहे ना, बघू 5 आणि 7 काय होणार, हा 5 शेवटी झाला, 5 शेवटी गेला. आता 7 आहे हा सुरुवातीला आला, याच्याचा जो फरक 5 शेवटी गेला, 7 सुरुवातीला आले आणि त्याचा फरक 2 बरोबर केले. मग ह्याचं सुद्धा काय आहे, 3 आणि 4 सुद्धा होते का, पाहू 3 आणि 4 काय होणार, आज 3 काय होणार,
किती झाला, त्या टाइमला सुरुवातीला येणार आहे त्याचा मुलांची 400 जण आहे. मग आता आपल्याला काय शोधायचं आहे, 14 चौदा शोधायचं आहे ना. म्हणजे 14 काय होणार, एक शेवटी झाले, एक शेवटी गेला, 4 होणार सुरुवातीला आहे. पण यांच्याचा फरक किती, 3. म्हणजे आपल्याला काय पाहिजे, 4 3 1 आत्मारा पर्याय. 4 3 1 आहे, 4 3 1 इथे नाही, इथे नाही, इथे नाही, म्हणजे कार्यक्रम नंबर 3 हे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा जो प्रश्न आहे, अपोषक प्रश्न सुद्धा 2023 साली काय झालेला आहे, विचारला गेलेला आहे. त्या म्हटले एका संख्येची बाबी 3 5 बरोबर 3 45 4 8 बरोबर 1 1 6 8 आणि 2 9 बरोबर 2 4 9 9 असेल. तर प्रत्येक संख्येची बाबी आपल्याला आठवण निर्माण केली. जर आपण या संख्याकडे पाहिलं तर आपल्या एक गोष्टी लक्षात येते, इथे आहे 3 5, इथे मध्ये आहे 3 5 4 8, इथे सुद्धा आहे, इथे 4 8 सुद्धा आहे, इथं 2 9 आहे, इथं सुद्धा 2 9 लिहिलेला आहे. कोण मध्ये आलेला आहे, 4 मध्ये आलेला आहे, 16 मध्ये आलेला आहे, 1 5 असते. त्याच्यामुळे आलं 3 आणि 5 याचा जर विचार केला तर काय आहे, 3 आणि 5 यातला वजाबाकी आहे 2, आणि या 2 चा बरोबर आहे 4. इथे 4 आणि 8 यातला फरक आहे 4, म्हणजे त्याचा वर्ग आहे 4 चा बरोबर 16. इतर सुद्धा 2 आणि 9 याचा फरक आहे 7, 7 चा वर्ग 1 5. मग आपल्याला काय करायचं, 8 5 9 8 5 9 याचा जर आपण फरक काढला, 5 8 गेली किती राहतात, 3. आणि मग या 3 चा काय करायचा, आपल्याला 3 चा वर्ग जर केला, 9 म्हणजे काय होणार, 5 9 8. असा असणारा पर्याय आपल्याला शोधावा लागणार आहे. पर्याय काय का नाही, पर्याय नियम सुद्धा नाही, पर्याय 3 नाही, इथे 5 आहे 8 आहे 9 आहे. म्हणजे आपल्याला पर्याय क्रमांक 4 हे या काय आहे प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. चला आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा जो प्रश्न आहे आपला, हा पुढचा प्रश्न काय म्हणजे, एका संख्येची घातीची 3 4 बरोबर 12 5 2 4 बरोबर 40 आणि 7 3 2 बरोबर 42 असं लिहितात, तर त्या संख्येची घातीक 2 4 संख्या कशा लिहितात. आता इथे एक मोठी आहे, छोटी झाली, काय आहे गुणाकार आहे, 1 3 3 3 4 12 5 2 10 10 4 40 इथं सुद्धा 7 3 1 1 1 2 म्हणजे संख्येची सर्वांकांचा गुणाकार केला असता पुढची संख्या आपल्याला मिळते. आता इथं आहे 2 2 4 9 म्हणजे काय करावं लागणार, 9 2 4 म्हणजे 9, 2 8 8 9 12. तर आपल्याला 72 आपल्याला शोधायचा आहे, इथे नाही, इथे नाही, इथे आपल्याला 72 म्हणजे इथं करत नाही. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं. आपल्याला हा प्रश्न सुद्धा काय झालेला आहे, 2019 साली काय झालेला आहे प्रश्न विचारला गेलेला आहे. काय म्हणले, एका संख्येची घाती 2 ला 5 म्हटले, 2 ला किती म्हटले, 5 म्हटले, 3 ला काय म्हटले, 4 म्हटले आणि 7 ला 9 म्हटलं. तर त्या संख्येची घाती आता 3 अधिक 2 अधिक 3 अधिक 2 म्हणून 7. त्या म्हणले 3 अधिक 2 म्हणून 7 हे आपल्याला सोडवायचे आहे. काय डायरेक्ट इथे रूप असेल, 3 मध्ये 6 7 मध्ये 14 14 मध्ये 17 आणि हा पर्याय नंबर 1 दिलेला आहे. हुशार मुलं प्रश्न न वाचता हीच चूक करणार, हीच गोष्ट लक्षात द्यावा. मी आवर्जून सांगतो हुशार मुलांसाठी काय होतं, की मुलं शिकलीच क्रिया करणार आणि क्रिया डायरेक्ट केली तर त्याचा पर्याय क्रमांक 1 असतो. मग काय होतं, आता इथे काय पहिली चूक आहे. आपण सुरू काय म्हणलंय, 3 गुणिले 2 3 अधिक 2 गुणिले 4 पण 3 ला काय म्हणलंय, 3 ला काय म्हणले 4 अधिक 2 ला काय म्हटले 5 2 7 7 ला काय म्हटले 9 म्हटले काय. मग आता इथं अधिक आहे, मूल्य आहे, अगोदर कोणती क्रिया करायची, गुणाकार करायची, 5 आणि 9 यांचा पहिला गुणाकार करून घेतला, 5 9 45 म्हणजे 4 अधिक 45 4 अधिक 45 4 मध्ये 45 मिळवलं तर 49 उत्तर मिळते आणि हे आहे पर्याय 2 मध्ये. तर पहा, मी सर्व विद्यार्थ्यांना आणखी मार्कांनी सांगतो, प्रश्न व्यवस्थित वाचून घ्या, समजून घ्या आणि उत्तर नोंदवायची घाई करू नका. हा एकदम प्रश्न सोपा आहे, मला तर येतोय असं म्हणूनच हुशार मुलांचे एक एक दोन दोन प्रश्न चुकत आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आपण
पुढचा जो प्रश्न आहे हा प्रश्न इतिहास ऐकता आहे, हा सुद्धा आपल्याला 2018 साली हा प्रश्न काय झालेला आहे विचारला गेलेला आहे. पहा काय म्हटले रे, 5 ला 4 म्हटले, 3 ला 7 म्हटलेला आहे, 4 ला काय म्हटले 2 म्हटले. आता सांग किती घटक 3 म्हणजे ज्याला जे म्हटले ते 4 आणि 3 गुणले 4 अधिक 3 गुणले 5. बघा हे सुद्धा आपण विचारलं प्रश्न जर संख्येतलं समजून घेतात तर 1 नंबर उत्तर येते का बघू. काय होईल 3 5 15 15 मध्ये 4 मिळवला आलं विकून पर्याय दिला ट्रॅक. वा कोण कोणती करायची नाही मी पुन्हा सांगतो काय ते सात गुप्त धडा पुन्हा वार घेतलेला शिकार्याचा जाणे टाकतात आपल्याला बसवतात. आपण सावध असलं पाहिजे जसं जिथं आपल्याला बदलं पाहिजे काय परीक्षेत येतात जाणे टाकतात आपल्याला प्रश्न चुकीचे टाकतात. आपण सावध असलं पाहिजे खरंच सावध राहिलं पाहिजे पहिल्या पर्यायापासून सावध राहिलं पाहिजे. चला आता आपण करणार नाही. आता म्हणलं 4 अधिक 3 गुणिले 5 पण इथे 4 साठी काय म्हटलंय रे 4 ला काय म्हटलंय इथं 2 अधिक 3 तीन आहे तर 3 ला काय म्हटलंय रे 7 म्हणतो गुणिले 5. 5 ला काय म्हटलंय रे 5 ला म्हटलेला आहे 4 इथं आहे आधी. मग पहिल्यांदा आपण गुणाकार करून घ्यायचा ही गोष्ट लक्षात ठेवा. 7 4 28 2 अधिक 28 2 मध्ये 8 मिळालं उत्तर मिळतंय 30. मग इथे आहे का ती नाही इथे आहे का नाही या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आपण वाचायचं नाही आपण सावध राहायचं. चला पुढे पुढे काय म्हटले हा प्रश्न सुद्धा 2017 साली काय झालेला आहे 2017 ला हा प्रश्न विचारला गेलेला आहे. काय म्हणलेलं आहे एका संख्येची भरते 5 लाख 13 7 लाख 19 8 लाख 24 तरी एक लाख. जर याच्याकडे विचार केला तर पहिली जी संख्या ती त्याच्यापेक्षा पुढची संख्या काय झालेली आहे वाढलेली आहे. मग जर वाढलेली असेल तर काय करायचं त्याची दुप्पट करून मागायची तिप्पट करून मागणं वर्ग आहे का वर्ग संख्या आहे का काय येते बघा 5 आणि 13 5 म्हणून 13 कसं येईल बघा 5 म्हणून 13 कसं बनवतो 5 3 15 15 वजा जर 2 केलं तर आपल्याला काय मिळाला 13 मिळाला. तर इथं 7 आहे 7 3 21 21 मधून जर 2 वजा केले तर आपल्याला मिळते 19. इथं आहे 8 8 गुणिले 3 8 3 24 24 वजा 2 केले तर आपल्याला मिळत आहे 22. तसं 1 गुणिले 3 केलं 1 ला 3 म्हणलं तर 3 1 3 त्यातून 2 वजा केला तर उत्तर मिळते 1. मग 1 उत्तर कुठं आहे इथे नाही इथे नाही पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे. चला आता आपण पुढच्या प्रश्नाकडे घेऊया. पुढचा जो प्रश्न आहे हा प्रश्न सुद्धा 2017 साली काय झालेला आहे विचारला गेलेला आहे. हा पॅटर्न परत परत काय करतात परीक्षेत रिपीट होते. 1 ला 5 म्हटले 3 ला 7 म्हटले 4 ला 9 म्हटले आणि 2 ला काय म्हटले 6 तर 1 गुणिले 2 गुणिले 3 आपण डायरेक्ट करून पाहणार का 1 2 3 5 आला का बरं 1 काय विचार म्हणून लगेच त्यात मध्ये सापडणार म्हणून कोकण त्यांची 9. चला आपण बऱ्याच वेळा दृष्टीतून वेळ माझी कोकण त्यांची तरी सुद्धा तुम्ही कोकण त्यांची केली तर तुमचा कोकण झाल्याच्या निश्चितपणे राहणार नाही म्हणून काय चला काय म्हणते 1 गुणिले 2 अधिक 3 मग आता 1 ला काय म्हटले रे बाळा 1 ला 5 म्हटले गुणले 2 ला काय म्हटले रे बाळा 2 ला म्हटलेला आहे 6 अधिक 3 डायरेक्ट 3 नाही 3 ला काय म्हटले रे बाळा 7 मग पहिल्यांदा गुणाकार करून घे 5 गुणले 6 5 2 3 या 3 मध्ये 7 9 7 झाले 37 37 असणारा पर्याय शोध. पहिला पर्याय नाही दुसराही नाही तिसराही नाही या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न जो आहे हा प्रश्न 2017 साली हा प्रश्न झालेला आहे विचारला गेलेला आहे. आता अक्षरासाठी अंक अंकासाठी अंक अंकासाठी संख्या पर्याय बदललेला आहे. आता आपण तिसऱ्या प्रकारात घुसतोय आणि तिसऱ्या प्रकारातिशय महत्वाचा काय अक्षरासाठी चिन्हांचा वापर किंवा अंकासाठी चिन्हांचा वापर. आता फायदा आहे दक्षक हे चिन्ह दक्षक आणि शरण हे 3 शब्द दिलेले आहेत. हे 3 शब्द जर आपण पाहिले
तर आपल्याला इथे फॉर्मची शोर 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 ते हा फॉर्म होणार ना. मग शोर साठी तुम्ही इकडे काय दिसतंय पहा इथं आणि इकडे जर बारकाने पाहिलं तर आपल्याला तिन्ही मध्ये कोणता अक्षर समान दिसतोय शोधा. तिन्ही मध्ये जे समान दिसतो मला मग शोर साठी काय करणार तुम्हाला त्यासाठी मारणार. आता दोनचा विचार करा हा खेळ घ्यावा जे गेलेला आहे त्याला कारण मारू द्या. रंग रंग कौतुक मिळाला कौतुक मिळाला पण इथं तू आता राहिलं काय मला इथं कळलं रसाठी काय मला मिळाला हा गोल इथं काय मिळाला मला भोर या भोर साठी काय मिळाला भोरसाठी आता कोण आणि त्याच्यामध्ये एक टिंब मग इथं रसाठी मला मिळालेला आहे राहिला रसाठी काय मिळाला घरी गोल राहिला र न राहिला मोरी पानाचा राहिला आणि मोरी पानासाठी एक गोळ राहिला आणि एक आणि मग काय मध्ये राहील मला बर न काय करायचंय हो हो भोसाठी काय आले मला भ कुठे मी भोसाठी आहे रसाठी आहे कोण आणि न बाळासाठी आहे की कोण मग मला काय पाहिजे पाहिला तर तो पाहू चौकोना टिंब आणि गोल त्रिकोण चौकोना टिंब त्रिकोण पाहिला तिसर नाही दुसऱ्या नाही तिसऱ्या नाही तिसऱ्या मात्र तिसरे म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन. हेच चालू चालू मध्ये तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा जो प्रश्न आहे आपला हा पुढचा प्रश्न 2019 तारखेला झालेला आहे हा प्रश्न विचारला गेलेला आहे. हा विद्यार्थी मित्र आता आपल्या क्लासची मी बरेच वेळ होत आलेली आहे आमचे 2-3 मिनिटं राहिलेले आहे परंतु अजूनही आपल्याकडे काही प्रश्न आहेत जे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत. माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही 10 मिनिटं या मीटिंग साठी उपस्थित राहा कारण हे प्रश्न खूप महत्वाचे आहेत. पहा आपण हे सगळे 10 मिनिटं फक्त जास्त वेळ राहा. 2019 मध्ये आलेला हा प्रश्न आहे पहा काय म्हणलेला आहे अक्षर प्रश्नाची उत्तरे आहे काय म्हणले चेहरा हा शब्द कोणत्या ठिकाणी दाखवला तर त्यासाठी काय कार त्यासाठी पाहू मी इथे चेहरा त्यासाठी काय दिलं आपल्याला कार दिलं बर एक मात्रा एक मात्रासाठी काय आहे रे दोन चिन्ह मग स्टार आणि द्रव घेण्यासाठी काय आलं स्टार आणि द्रव घेण्यासाठी इथे आहे इथे आहे इथे आहे पर्याय क्रमांक दोन लगेच बाद करणार. आता ह ह साठी काय आता गोला गुणाकार चिन्ह गोला गुणाकार चिन्ह कुठे इथे आहे इथे आहे इथे आहे का नाही पर्याय क्रमांक 4 सुद्धा गेला. आता र र साठी काय गोलाचं चिन्ह गोलाचं चिन्ह कुठे इथं गोला चिन्ह गोला चिन्ह पण आहे काना कानासाठी काय आडव्या नोंदरेखा कोण इथं कुठे नोंदरेखा दिसला हा पर्याय गेला योग्य असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आता पुढे काय म्हणलंय यातून मान्य कोणता शब्द तयार होऊ शकतो जे आहे आता पहिलं काय हा याच्यासाठी काय आहे गण आर जी गुण काना डा नंतर काय चौकोनांची चौकोनात काय ढळ आणि नंतर काय आहे गुरुले गुरुले काय व आणि दोन गाढवे काय शब्द पाहिजे गाढवे काय नंतर वाचतात गाढव शब्द म्हणतात की मग ते गाढव गाढवे अर्थ करणार गाढव पहिल्या करायचे आणि त्यांचा गाढव झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपण काय करायचं आहे शोधायचं म्हणून इथे काय म्हणतोय गाढवे पर्याय क्रमांक काय आहे ती हे या प्रश्नाचं काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे. म्हणून मी बाबा तुम्हाला वारंवार विनंती करतोय प्रश्न वाचा व्यवस्थित रिपोर्टिंग करून घ्या. चला पुढच्या प्रश्नाकडे आपण काय करूया जाऊया. पुढचा प्रश्न जो असणार आहे आपला हा पुढचा प्रश्न आपल्याला 2020 या परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. काय म्हणजे कमल नमक कलय कलय जर हे पाहिलं तर तिन्ही मध्ये आपल्याला काय अक्षर आलेले दिसते क क अक्षर आलेले दिसते मग या क साठी काय तिन्ही मध्ये काय दिसतंय रे तिन्ही मध्ये दिसणार आहे तुम्हाला गोल गोल जो आहे हा गोल आपल्याला तिन्ही मध्ये दिसतो. आता जर दुसरा आणि तिसऱ्याचा पहिला आणि दुसऱ्याचा विचार केला तर मग
मग दिसते, मग साठी काय दुसऱ्या दुसऱ्या काय समान दिसते, हा मूळ समान दिसतोय गोलात चिन्ह. आता राहिला याचा ल, ल साठी काय करावं लागणार आहे आपल्याला, आयत तुम्हाला हे चौकोन इथं न, न साठी काय आयत मिळालो चौकोनात चिन्ह मिळालेला आहे. आता इथं काय झालं, ल ल मिळाला, ल साठी काय मिळालं चौकोन, म्हणजे राहिला य, या ये साठी काय मिळालेला आहे त्रिकोण मिळालेला आहे. तर पहाडी घटन प्रवाहात आपल्याला काय करायचं आहे, यमन यमन शब्द लिहायचा, मग ये साठी काय आहे रे, ये साठी आपण काढलं होतं, ये साठी त्रिकोण, मग म साठी काय काढले रे आपण गोला चिंब, न न साठी काय आहे रे चौकोनात चिंब, मग आता करायचं ना त्रिकोण गोल चौकोनात चिंब, त्रिकोण गोल आणि त्या चिंब असणारा पर्याय क्रमांक तीन घेतलं, म्हणजे त्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन. चला पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. पुढचा जो प्रश्न आहे हा पुढचा प्रश्न 2020 परीक्षेमध्ये काय झालेला आहे विचारलेला आहे. कमळ कलम आता किती जर आपण बारकाईने विचार केला, इतर काय करा इतर काळा, म्हणजे साठी कोणता चिन्ह वापरावं लागेल, इथे साठी कोणतं चिन्ह वापरावं लागेल, क साठी पहा हे दोन वापरतात, हे म्हणजे साठी म्हणजे एक चिन्ह साठी क साठी इथे घर घेऊन गेले, क साठी हे घेऊन गेले. आता पहिल्यांदा जर विचार केला तर म साठी दुसऱ्यामध्ये कोणतं चिन्ह समर्थित आहे, दुसऱ्यामध्ये आपल्याला हे चिन्ह समर्थित कुठे आहे तो असं इकडे असणारा इथे आहे, इथे आहे, इथे आहे, नंतर खाली असणारा इथं तिथं आहे, इथं आहे, इथं नाही, म्हणजे आता राहिला आता वर असणार, वर असणार इथं आहे, इथं आहे का वर असणार नाही, म्हणून पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. बर चला तर या ठिकाणी आपला हा क्लासची वेळ सुद्धा संपलेली आहे. तर या ठिकाणी आज आपण सांकेतिक भाषा या घटनावरती प्रश्न पाहिलेले आहेत, सराव केलेला आहे. तर आजच्या या क्लाससाठी आपण सर्व विद्यार्थी उपस्थित राहिलेले आहात आणि या क्लाससाठी आपल्या जिल्हा परिषदेचे मला मार्गदर्शन करणार